नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आला का ढोसून? काय पंचायत समितीतली माणसं भेटली म्हणजे गोटेरा तुम्ही लय छान काम केले. हा जरा दोन हाना म्हणून चार हानले. एरंडेल पाचा म्हणायचं. जरा कुठे मुडी म्हणून आलो तर झालं का तुझी पिरपिर सुरू? झोपायचं का आता? असं डायरेक्ट बोलू नये बाई माणसानं. तुझं पॉइंट मग काय बाईने की नाही जरा लाजून लाजून बोलले की नाही तर घरची बाई बोलल्या का वाटत ग असं मला नाही घेतला असता. अगं असं काय करते खोटं खोटं का होईना? नवरा समोर लाजले की नाही? नवऱ्याला लय बरं वाटत ग. पाहिलं माझ्या राजा आता कशी बोलली? लाज वाटत अगदी मरून जावं असाच नवरा आहेस ना तू. झालं तुझं सुरू? अगं पै आपल्या लग्नाला 5 महिने झाले एकदा तरी तू माझं नाव प्रेमाने घेतलं. सुद्धीत असतो का नाव घ्यायला? आता आहे ना आता घे बघू एका दाम घे. आम्ही नाही जा. हे घ्या ना. आम्ही नो नो मंजूळ हो घ्या ना नाव घ्या. बर तेंडुलकरच्या बॅटीला नमस्कार करते वाकून. तेंडुलकरच्या बॅटीला नमस्कार करते वाकून आणि गोट्यांचं नाव घेते पाचगडी राखून. पाचगडी राखून कोणते कोणते? हे हे असं वागते म्हणून आय पीएल झोप आता. नको 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 काय नाही केलं अजून. आबा कुठं निघाला एवढा घाईत? अरे आपले आमदार तात्याराव माने वारले. कधी? आज पहाटे. असं? मला जावं लागेल तिकडे. नाही मी पण येतो एकटे नका जाऊ दुःखात सहभागी व्हायला पाहिजे. चल चल. तात्याराव नंतर पोट निवडणुकीत आमदार म्हणून नंबर आहे का कोणाचा? दुसऱ्या कोणाचा? तात्या साहेबांचा मुलगा कल्याणचाच. कल्याणचा? माणूस म्हणून बेकार आहे तो. जरा बायकांचा नाद आहे पण माणूस चांगला आहे. आमदार साहेब खूप वजनदार माणूस स्वतःकडे. अहो उद्याच्या शोकसभेला स्वतः मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. काय सांगतो? ए जरा खांदा द्या बागेत फिरायला आलात काय? लईच वज आहे तात्यांचं. नमस्कार राणे साहेब. कोण? नमस्कार. डोके बसा मी तुमचीच फाईल बघत होतो. काय डोके? अहो साधं सरपंच म्हणून निवडून येता आलं नाही तुम्हाला आणि आमदारकीचं तिकीट मागायला आलात? साहेब जिथं पिकतं तिथं विकत नसतंय. जरा विरोध आहे गावात मला. जरा अहो शाळेचा पैसे चोरल्याचा आरोप आहे तुमच्यावर. अहो ते नव्या सरपंचाचं कटकारस्थान. असं? नाव काय त्याचं? मल्हार देवदास. त्याचंच डोकं आहे मला फसवण्याचं. डोकेबाज माणूस दिसतोय. अहो फार नालायक माणूस आहे साहेब. खुर्चीसाठी काय वाटेल ते करेल. अहो अशाच माणसांची गरज असते राजकारणात. अहो साहेब फार विश्वासघाती माणूस आहे तो. अहो मग प्रामाणिक माणसं घेऊन काय संस्कार वर्ग चालवायचे आपल्याला? पक्ष चालवायचा म्हणजे माणूस कसा 12 गावचं पाणी प्यायलेला पाहिजे. बरं तुम्ही असं करा त्या मल्हारचा नंबर द्या. नंबर मल्हारचा? चला झालं का रे? आता बसल कुदळ मारत. चला चला निघा निघा निघा. अरे अरे गोट्या आपल्या शाळेच्या जागेवर हा बोर्ड कोणी लावला? कोणी लावला म्हणजे मी लावलाय. पण ही शाळेची जागा आहे ना. हो शाळा पण हॉस्टेल पण ह्या रेवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आहे. कार्यक्रम जोरदार झाला पाहिजे असा आदेश आहे. कोणाचा? मल्हाररावांचा. आणि कोणाच्या हस्ते? मुख्यमंत्र्याच्या. काय सांगतोय मग? मुख्यमंत्री येणार? येणार म्हणजे नाही येऊन सांगते कोणाला. मल्हारराव आणणारच. मल्हारी मग मल्हारी मल्हारी माझा मल्हारी. राम राम राणे साहेब. मी आपल्या कामात व्यत्यय तर आणला नाही ना? नाही नाही मी मल्हार देवदास. मल्हार देवदास? अहो तुम्हाला कोण ओळखत नाही. बसा बसा. अहो पण तुमच्यासारखा गुणी माणूस आतापर्यंत आमच्या नजरेत कसा का आला नाही? जमाना तसा आहे ना साहेब. दुर्योधन उषाशी अर्जुन पायाशी असं आहे ते. ते बरं झालं आपली भेट झाली. अहो तुमच्या या धर्मपुरी मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक आहे आणि ती सीट काय झालं तरी आम्हाला जिंकायची आहे. हा खरंय तुम्हाला जिंकणं महत्वाचं आहे साहेब.
म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या समान झालेली आहे. कसं आहे की धर्मपुरीची सीट आम्हाला मिळाली ना तर सत्ता आमची येणारच. राणे साहेब तुम्ही तर लगेच गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभे आहेत. तुमचे लोक तसंच म्हणायला लागले सत्ता मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे. अहो काय ना अहो दोन वर्ष बायको जरी माहेरी गेली तरी काय हरकत नाही पण दोन महिने जर सत्ता बाहेर गेली की जीवपार अगदी कसा विसरत हो. खरंय तुमचं पण माझं काम येगळंच आहे साहेब. या येत्या रविवारी आमच्या गावात शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण सन्माननीय अतिथी म्हणून याव अशी आमची हात जोडून विनंती आहे. तुमच्या गावात आम्ही जरूर येणार पण तुम्ही आमच्या पक्षात कधी येत आहे ते सांगा. काय आमदार करता काय साहेब आता मला. अवाशी घाई करू नका मल्हार भाऊ पहिल्यांदा तालुका प्रमुख बना आमदारकीचं बघू नंतर. गंमत केली मी साहेब आमदारकीत इंटरेस्ट नाही आपल्याला. आपल्याला फक्त जनतेची सेवा करायची. कमाल आहे तुमची पण आमच्या इथं सगळ्यांना आमदारच व्हायचं असतं काम करायला नको. नाही खरंय ना ते म्हणजे कसं आहे स्वर्गात सगळ्यांना जायचं असतं पण मरायची तयारी कुणाचीच नसती. पण राणे साहेब मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे पण खरंय का नाही. मुख्यमंत्री येतील की नाही. हळू बोल. नाही जर मुख्यमंत्री बोलले की भूमिपूजनाला मी येऊ शकत नाही तर गावात आपलं पचकळेल बरं का. रिकामं टेन्शन घेऊ नको तू. शांत हो शांत हो. अरे तू रडलास तर कसं चालेल. तूच सगळ्यांना धीर द्यायला हवास. रडू नकोस रडू नकोस शांत हो. गेले त्यावेळी मला पोरक झाल्यासारखं वाटलं. बरोबर आहे बरोबर. वाटलं या जगात आपलं कुणी नाही. अरे असं कसं मी आहे ना तू कशाला काळजी करतोस. पण सीएम साहेब एवढ्या लांबून तुम्ही मला आधार द्यायला आलात मला माझे आप्पा आल्यासारखे वाटले. आता तुम्हीच माझे भाई बाप तुम्हीच माझे आप्पा. रडू नकोस बस रडू नकोस काळजी करू नकोस. शांत शांत. तात्यासाहेब माने माझा उजवा हात समजले जायचे. त्यांच्या जाण्याने मी खरंच अपंग झालो पण मला खात्री आहे त्यांची ही उणीव त्यांचा मुलगा कल्याण नक्कीच भरून काढेल. कल्याण तुला लवकरात लवकर दुःखात न सावरायचंय कारण हा तुमचा नेता आहे हा भावी आमदार आहे. तात्यासाहेब गेले म्हणून तुम्ही स्वतःला अजिबात पोरकं समजू नका. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमचं कुठलंही काम असो कुठलीही अडचण असो तुम्ही माझ्याकडे या. तुमचं काम केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. साहेब आमचं कामही अहो मल्हारराव खाली बसा. ही काय काम सांगायची वेळ आहे का. कल्याणराव तात्यांची शेवटची इच्छा मी सीएम साहेबांना सांगणार आहे. वैयक्तिक स्वार्थ नाही आहे त्याच्यात. तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा आहे. बरोबर साहेब मी मल्हार देवदास राजापूरचा सरपंच. राजापूरला मी 5वी ते 10वी शाळा बांधतोय ते सुद्धा सरकारी 1 रुपया सुद्धा न घेता. अरे वा चांगलं आहे. पण तात्यांच्या इच्छेबद्दल काय म्हणतो. तुम्हाला सांगतो साहेब राजापूर तालुक्यात कुणाच्याही मदतीला मध्यरात्री धावून जाणारा माणूस आहे बाहुबली. खरंय खरंय. हा माझा मित्र बाहुबली चमकीर उर्फ गोट्या. नमस्ते. सगळ्या कामात सहभागी असतो माझ्या. असं असं. अहो पण तात्या साहेबांबद्दल काय बोलत होता ते बोला. साहेब तात्यांना या खांद्यावरनं मसन वाट्यापर्यंत साथ केलेला माणूस आहे मी. आमच्या तालुक्यात 1000 लोकांना आजपर्यंत या खांद्याने मसन वाट्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. बरं बरं मल्हारराव खाली बस. तात्यांची एक शेवटची इच्छा होती ती सांगायची होती. बरं बोला पटकन. काय झालं साहेब. या तालुक्यात कुठलंही महत्वाचं आणि मोठं काम करायचं असलं की कुठल्याही व्यक्तीला माझ्याशी चर्चा करावी लागते. तुम्ही हवं असल्यास बाहुबलीला विचारा. काय झालं. एकदा तात्यांनी मला बोलवून घेतलं
मध्यरात्री म्हणले जरा महत्वाची गोष्ट आहे, म्हणले मला झोप येईना, तुझ्याशी बोलल्याशिवाय मला बरं नाही वाटत. मी तर कावाई येतो, मी आलो. म्हणलं काय तात्या? तात्या म्हणले मुलींसाठी एक वसतिगृह बांधायची इच्छा. म्हणलं म्हणलं मी बांधलं, मी कुठल्याही कामात आघाडीवरच असतो साहेब. पण म्हणले याला नाव सीएम साहेबांच्या मातोश्रींचं द्यायचं. म्हणजे तुमच्यावर इतका जीव होता साहेब त्यांचा, तात्यांसमोर खोटं नाही बोलणार. म्हणूनच तुम्ही आज इथं आलात याची मला कल्पना आहे. तर त्या वसतिगृहाच्या भूमिपूजनासाठी फक्त 10 मिनिटं तुम्ही यावं एवढंच आहे, दुसरं काय. हो पण आता तात्यांची इच्छा आहे, बाकी काय आपलं काही नाही. तुम्ही नाही आलात तर तात्यांना कसं वाटेल? तात्या साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो. पण कल्याणरावांना विचारा. कल्याणराव तात्या म्हणले नव्हते सीएम साहेबांच्या आईच्या नावानं मुलींचं वसतिगृह काढायचं म्हणून? आपा म्हटले होते तसं एकदा मला. त्यांची शेवटची इच्छा आहे साहेब, आम्ही कार्यकर्ते उगाच नसतो म्हणत काय. बर बर ठीक आहे ठीक आहे, लवकर जाऊया आपण, मला पुढे दिल्लीला जायचं. तुमच्या गाडीत येतो सर मी, चल गोट्या.